नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी, विषय मराठी बालभारती, पाठ क्रमांक 5, मला शिकायचंय। या पाठाचे लेखक आहेत आबा गोविंदा महाजन। या पाठामध्ये आपण काय पाहणार आहोत ते पाहूयात। पाठाचा आशय स्पष्टीकरण म्हणजे पाठामध्ये आपल्याला नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपल्याला इथं पाहायचं आहे। कठीण शब्दांचे अर्थ, शब्दार्थ पाठ समजण्यास या शब्दार्थांचा अर्थ समजून घेतल्यामुळं आपल्याला सोपं जाणार आहे। तसेच या पाठामध्ये काही खानदेशी बोलीभाषेतील संवाद आलेले आहेत, त्यांचा आपण प्रमाण भाषेतील अर्थ जाणून घेणार आहोत। तसेच स्वाध्याय, भाषिक अभ्यास यामध्ये वाक्प्रचार व त्यांचा अर्थ, लिंग बदल, वचन बदल असा आपण अभ्यास करणार आहोत। पाठाचा आशय, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मला शिकायचंय या पाठाचे लेखक आहेत आबा गोविंदा महाजन। या पाठात खानदेशातील एका गावातील एका प्रसंगाचे वर्णन आहे। खानदेश हा उत्तर महाराष्ट्रातील एक भाग प्रदेश आहे। या गावात सखाराम नावाचा एक शेतमजूर राहत होता, म्हणजे शेतावर मजुरी करून आपला संसार चालवत होता। घरची परिस्थिती खूप गरिबीची होती। त्याला स्नेहा नावाची हुशार, अभ्यासू व कष्टाळू मुलगी होती। तिला चौथीच्या पुढे शिकण्याची खूप इच्छा होती, पण गावात चौथीच्या पुढे शाळा नव्हती। तसेच तिचे वडील तिला पुढील शिक्षण देण्यास कबूल नव्हते, त्यामुळे स्नेहाला खूप वाईट वाटत होते। गावच्या सरपंचांनी व मुख्याध्यापकांनी सखारामला स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, त्यामुळे सखारामने स्नेहाला पुढे शिकवण्याचा निश्चय केला। निश्चय करणे म्हणजे निर्धार करणे, ठरवणे। स्नेहाला खूप आनंद झाला। मुलांनो, घरच्या गरीब परिस्थितीमुळे अनेक आई वडील आपल्या मुलींना पुढील शिक्षण देण्यास असमर्थ ठरतात, पण आज मुली शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात यशस्वी खंबीरपणे उभ्या आहेत। त्यामुळे अशा पालकांनी, आई वडिलांनी मुलींचे शिक्षण अर्ध्यावर न थांबवता त्यांना पुढे शिकवले पाहिजे, हेच या पाठातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। मुलांनो, हा पाठ वाचा, समजून घ्या। पाठ समजण्यासाठी या पाठात खानदेशी बोलीभाषेतील काही संवाद आले आहेत, त्यांचा अर्थ व शब्दार्थ प्रथम समजून घेऊ। आता आपण या पाठावर आधारित शब्दार्थ पाहणार आहोत। शब्दार्थ, पाचवी मा म्हणजे पाचवीला, म्हणबी म्हणजे माझपण, माले म्हणजे मला, चौथी लोंग म्हणजे चौथीपर्यंत, शिकाड म्हणजे शिकवलं, आते म्हणजे आता, शिकीसन म्हणजे शिकून, गरिबीनी म्हणजे गरिबीची, परगावले म्हणजे परगावला, धाडू म्हणजे पाठवू, तुले म्हणजे तुला, एस्टिमा म्हणजे एस्टीने, पडीन म्हणजे पडेल, तनपेक्षा म्हणजे त्यापेक्षा, शाय म्हणजे शाळा, बशीसन म्हणजे बसून, धाकला म्हणजे धाकटा, भाऊले म्हणजे भावाला, संभाय म्हणजे सांभाळ, अचंबा म्हणजे आश्चर्य, तुनी म्हणजे तुझी, मनी म्हणजे माझी, तिनाच म्हणजे तिच्याच, तिलेबी म्हणजे तिलापण, शेना म्हणजे आहेना, आठून म्हणजे इथून, मना म्हणजे माझ्या, बाबतमाच म्हणजे बाबतीत, रगतन म्हणजे रक्ताचं, करसू म्हणजे करेन, अंडेरले म्हणजे मुलीला, शिकाडसू म्हणजे शिकवेन, उन्हातानात म्हणजे कडक उन्हात, मजुरी म्हणजे मेहनताना घेऊन कष्ट करणे, कष्टाळू म्हणजे मेहनत करणारे, चिंता म्हणजे काळजी, खंत, भाऊबंद म्हणजे भाऊकी, कित्ता म्हणजे धडा, निर्णय म्हणजे निश्चय, निकाल, पक्का म्हणजे ठाम, अचंबा म्हणजे आश्चर्य, कौतुक म्हणजे स्तुती करणे, प्रशंसा करणे, लेख म्हणजे मुलगी, स्वावलंबी म्हणजे स्वतःची कामे स्वतः करणे, महिला म्हणजे स्त्री। विद्यार्थी मित्रांनो, आता या पाठावर आधारित काही टिपा पाहूयात। खानदेश हे उत्तर महाराष्ट्रातील हा प्रदेश आहे। सरपंच म्हणजे ग्रामपंचायतीचे प्रमुख, मुख्याध्यापक म्हणजे शाळेचे प्रमुख अध्यापक, प्राचार्य, जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्याचे प्रमुख सनदी अधिकारी, इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस निरीक्षक, इंजिनियर म्हणजे अभियंता, तंत्रज्ञ
वकील म्हणजे कायदे पंडित। आता या पाठातील खानदेशी बोलीतील वाक्यांचे मराठी प्रमाण भाषेत रूपांतर पाहूयात। वर्गामधल्या बबलीनं पाचवीमा नाव टाकाई गय, म्हणबी नाव टाका पाचवीमा, ओ माय माले पुढे शिका नशे, माले शिकू द्या न। याचा अर्थ आहे, वर्गामधल्या बबलीने पाचवीत नाव टाकले आहे, माझेही नाव पाचवीत टाका, आई ग मला पुढे शिकायचं आहे, मला शिकू द्या ना। आता आपण दुसरा संवाद पाहू। स्नेहा तुले चौथी लोंग शिकाड, आते आणखीन पुढे शिकीसन काय करशीन तू, आपली परिस्थिती अशी गरिबीनी, परगावले कसा धाडू तुले, एसटीमा ये जा करनी पडीन, तनपेक्षा आते शाय बंद, घर बशीसन धाकला भाऊले संभाय, समज नका तुले। याचा अर्थ आहे, स्नेहा तुला चौथीच्या पुढे शिकायचे, आता आणखी पुढे शिकून तू काय करशील, आपली परिस्थिती अशी गरिबीची, दुसऱ्या गावात तुला कशी पाठवू, एसटीने ये जा करावी लागेल, त्यापेक्षा आता शाळा बंद, घरी बसून धाकट्या भावाला सांभाळ, समजले का तुला। पुढील संवाद आहे, दादाला सांग ना ओ माय माले पाचवीमा जाऊ द्या, शिकू द्या। याचा अर्थ आहे, आई बाबांना सांग ना ग, मला पाचवीत जाऊ द्या, मला शिकू द्या। पुढील संवाद आहे, अरे सखा तुन्ही पोरगी एवढीच म्हणी बबली, तिनाच वर्गामधनी, तिलेबी मी धाडणार शेना, पाचवी इयत्तामा, अरे आडगावनी शाय आठून अर्धा तासना अंतरवर्षे, म्हणा लेख संगे जाईन ती एसटीमा। याचा अर्थ आहे, अरे सखा तुझ्या मुली एवढीच माझी बबली, तिच्याच वर्गामध्ये तिला पण मी पाठवणार आहे ना पाचवी इयत्तेत, अरे आडगावची शाळा इथून फक्त अर्धा तासाच्या अंतरावर आहे, माझ्या मुलीसोबत जाईल ती एसटीमधून। पुढील संवाद आहे, खरं सांग सखा तुन्हा पिंटूले पाचवीमा धाडशीनच ना, मग पोरगीना बाबत माच असा भेद कसाले, सांग सखाराम। याचा अर्थ आहे, खरं सांग सखाराम तू पिंटूला पाचवीत पाठवशीलच ना, मग मुलीच्या बाबतीतच असा भेद कशाला, सांग सखाराम। पुढील संवाद आहे, आपुरं शिक्षण नको दिनरात कष्ट करसू, रगत न पाणी करसू, पण म्हणा अंडेरले शिकाडसू। याचा अर्थ आहे, अपुरे शिक्षण नको, रात्रंदिवस कष्ट करीन, रक्ताचे पाणी करीन, पण मी माझ्या मुलीला शिकवीनच। आता आपण या पाठावर आधारित स्वाध्याय पाहणार आहोत। एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न आहे, स्नेहा का रडत होती? उत्तर आहे, स्नेहाचे वडील स्नेहाला पुढे शिकू देत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती। प्रश्न, सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता? उत्तर आहे, सरपंचांनी बबलीला पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता। प्रश्न आहे, मुख्याध्यापक व सरपंच सखारामच्या घरी का गेले? उत्तर आहे, स्नेहाला तिचे वडील पुढे शिकवणार नाहीत हे बबलीकडून सरपंचांना व मुख्याध्यापकांना समजले म्हणून ते सखारामच्या घरी गेले। पुढील प्रश्न आहे, स्नेहाला अतिशय आनंद का झाला? उत्तर, स्नेहाच्या वडिलांनी तिला पुढे शिकवण्याचा निश्चय केला म्हणून तिला अतिशय आनंद झाला। 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न आहे, स्नेहाची आई चिंतेत का पडली? उत्तर आहे, संध्याकाळी स्नेहाची आई शेतातून घरी परत आली, तिने पाहिले की स्नेहा एका कोपऱ्यात बसून रडत होती, रडून रडून तिचे डोळे सुजले होते, त्यामुळे स्नेहाची आई चिंतेत पडली। पुढील प्रश्न, मुख्याध्यापक सखारामला पोट तिडकीने काय सांगू लागले? उत्तर आहे, सखा भाऊ तुमची लेख हुशार आहे, तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे, तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनू द्या, असे मुख्याध्यापक सखारामला पोट तिडकीने सांगू लागले। प्रश्न आहे, सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला? उत्तर आहे, स्नेहाचे शिक्षण अपुरे ठेवणार नाही, दिवस रात्र कष्ट करेन, रक्ताचे पाणी करीन, पण माझ्या मुलीला मी शिकवीनच, असा निर्णय शेवटी सखारामने घेतला। भाषिक अभ्यास।
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ, रक्ताचे पाणी करणे, खूप कष्ट करणे, आभाळ ठेंगणे होणे, खूप आनंद होणे, निरुत्तर होणे, एखाद्याच्या प्रश्नाने अबोल होणे, पोट तिडकीने बोलणे, मनापासून कळकळीने बोलणे, अचंबा वाटणे, आश्चर्य वाटणे, नवल वाटणे, प्रवेश घेणे, दाखल होणे, डोळे पानावणे, डोळ्यात अश्रू दाटणे, गहिवरून येणे, कंठ दाटून येणे, कित्ता गिरवणे, एखादा वागेल तसे वागणे। लिंग बदला, पुरुष महिला, विद्यार्थी विद्यार्थिनी, मुख्याध्यापक मुख्याध्यापिका, पोरगा पोरगी, मुलगा मुलगी, भाऊ बहीण। विरुद्धार्थी शब्द, आनंद दुःख, उंच ठेंगणे, स्वावलंबी परावलंबी, कच्चा पक्का, हसणे रडणे, नम्र उद्धट। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ आपल्याला नक्की समजला असणार। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।